आपल्याला कल्पना आहे की बजेटमध्ये आपण रिद्धपूर इथे घोषणा केली होती की मराठी भाषा विद्यापीठ मराठीतला आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता. आज त्याचाही आढावा आम्ही घेतला आणि त्या आढाव्यामध्ये एक कमिटी आता आम्ही इमिजिएट तयार केली आहे जी 2 महिन्यामध्ये या विद्यापीठाच्या संदर्भातले म्हणजे पुढच्या 15 दिवसात ती कॉन्स्टिट्यूट होईल आणि त्यानंतर 2 महिन्यामध्ये हे विद्यापीठ कसं सुरू करायचं, त्याला एफिलिएटेड विद्यापीठ करायचं की अनेक ठिकाणी भाषा विद्यापीठ हे एकल विद्यापीठ आहे तसं करायचं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्या संदर्भात सगळ्या सूचना 2 महिन्यामध्ये ही कमिटी त्या ठिकाणी देईल. त्यानंतर आम्ही विद्यापीठ सुरू करणार आहोत. आज मी तिथले आपले सगळे मानोबा पंथाचे मोहन बाबा आणि सगळे लोक होते त्यांच्याशी चर्चा केली आणि सुरुवातीला कारण बांधकामाला वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला तिथे ज्या काही इमारती आता उपलब्ध आहेत आपण पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काही इमारती मानल्या आहेत, काही थीम पार्कच्या इमारती आहेत, तर यातल्या कुठल्या तरी एक दोन चांगल्या मोठ्या इमारतींमध्ये सुरुवातीला हे विद्यापीठ सुरू करता येईल का जेणेकरून त्याचं वर्किंग सुरू होईल आणि विद्यापीठ डेव्हलप होता होता वर्ष 1.5 वर्षामध्ये त्याच्या इमारती देखील त्या ठिकाणी तयार होतील, तर हाही विचार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याकरता त्यांनी देखील संमती दिली आहे. ही कमिटीज त्या संदर्भातला निर्णय घेईल की ते फिजिबल आहे का आणि फिजिबल असेल तर ते त्या ठिकाणी लवकरात लवकर हे विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण करणार आहोत.